नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वेलकम लेक्चर आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. नुकतंच राज्यसेवेनं दुसऱ्यांसारखी डिक्लेअर केली आहे कंबाईन पूर्व परीक्षा 2023 ची. मित्रांनो, बऱ्याच पोरांना एक बॉम्ब टाकल्यासारखा धोका तयार झालेला आहे. काही मुलांचे स्कोर वाढले असतील आणि काही जणांचे कमी झाले असतील. अप्रॉक्सिमेट जवळपास 6 क्वेश्चन्स मध्ये चेंजेस आहेत. ठीक आहे, म्हणजे टोटल मध्ये बदल जो झालाय तो 6, त्यातले 2 कॅन्सल आहेत आणि 4 मध्ये बदल आहे. ज्या मुलांनी कॅन्सल झालेले क्वेश्चन अटेम्प्ट केलेले असतील त्यांचा जर कट ऑफ एकदम बाउंड्रीवर असेल तर ते कॅन्सल झालेल्या क्वेश्चन मुळे ते बाउंड्रीच्या खाली गेलेले असतील. लवकरच आता रिझल्ट डिक्लेअर होईल, तोपर्यंत सगळ्यांना जे उत्सुकता लागून राहिलेली आहे ते मी सगळ्यांची भावना समजू शकतो. मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे कंबाईंड पूर्व परीक्षा आता पुढच्याच वर्षी होणार आहे. म्हणजे एक वर्ष तुमचं आता वाया नाही म्हणता येणार, पण तुम्हाला एक वर्ष आता वाट पाहावं लागणार आहे. ज्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय त्यांना तर आता रिझल्ट मध्ये त्यांचे नाव येतीलच, परंतु जे बाउंड्रीवर होते किंवा ते थोड्याफार मार्कांना चेंजेस मुळे ते काही मागे सरकले त्या मुलांसाठी आता काय, त्या मुलांनी आता काय प्लॅन बी वर्कआउट करायचा, राज्यसेवेचा अभ्यास चालू करायचा, काही तर अजून दुसरे फॉर्म जे आहेत ज्या नवीन सरळ सेवा भरती निघाले आहेत त्यासाठी प्रयत्न करायचा. तर आज या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण या पद्धतीनं पूर्ण कट ऑफ रेंज काय असेल, एक्सपेक्टेड कट ऑफ रेंज काय असेल, कारण एक्झॅक्ट कट ऑफ आपण सांगू शकत नाही कारण आयोग धक्का तंत्राचा वापर करतं. आयोग वरच्यावर वेगवेगळ्या टाईपनं बॉम्ब टाकायचं काम करतं आणि आपण तर त्या बॉम्बसाठी काय म्हणता येईल की त्या बॉम्बचे आपण व्हिक्टिम्स असतो. ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो. परंतु एक अंदाजे आपण कट ऑफची रेंज आपण तयार करणार आहोत. एक्सपेक्टेड जसं की पोस्ट ज्या पद्धतीने आहेत, प्रिव्हियस इयर ना आयोगान ज्या पद्धतीने चेंजेस करून आणलेले आहेत त्यानुसार, आणि क्वेश्चन पेपरचा जो काय पॅटर्न होता, मुलांना मार्क्स कसे आहेत त्यांचा एक रिसर्च करून आपण थोडासा अंदाज बांधणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याबद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कट ऑफचा रेंज तुम्हाला तिथं जे सांगितलेलं आहे, जर तुम्ही त्याच्यामध्ये असाल त्याच्या प्लस मायनस 2 चा फरक पडू शकतो. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही पुढच्या तयारीला लागाव. आता ही फायनलच आन्सर की असल्यामुळं आता याच्यामध्ये काही परत चेंज असणार नाहीये. ठीक आहे, मेनचा तर बऱ्यापैकी तुम्ही तयारी केलेली असेलच, जर नसेल तर आता तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं या कट ऑफचा अंदाज घेऊन मेनच्या तयारीला लागू शकता. ठीक आहे, 2022 प्रिलिम्स बद्दल तर अजून काही अपडेट आलेले नाहीयेत, संयुक्त पूर्व परीक्षा 2022 हे, परंतु आपल्याकडे आता 2023 ची आहे, कारण पाठीमागे पण तसंच आलं होतं. एक्झाम 22 ची नंतर, सॉरी 21 ची नंतर घेण्यात आली होती, त्या पद्धतीने आता पण चेंजेस होऊ शकतो, पण आपण तयार राहणं महत्वाचं आहे. जी आता एक्झाम पुढे त्यासाठी आपण प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मेनच्या तयारीला मुलांनी सुरुवात करायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर बघूयात आपण आता कट ऑफ मध्ये जे काही चेंजेस आहेत ते कशा पद्धतीने आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे एक्सपेक्टेड आता जो आपला कट ऑफ होता त्याच्यामध्ये बदल जो घडून आलाय तो आहे जवळपास 6 क्वेश्चनचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये 4 बदललेले आहेत आणि 2 कॅन्सल झाले आहेत, आणि कॅन्सल झालेल्या प्रश्नामुळे सर्वात मोठा धोका तयार होतो मुलांसाठी, कारण जे बाउंड्रीवर असतात त्यांचे 2 कॅन्सल झाले म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला नेक्स्ट 4 क्वेश्चन सोबत डील करण्याचा जी काही अपॉर्च्युनिटी असते, जी काही संधी असते ती तुमची लॉस होते कॅन्सल झाल्यामुळे. ओके, परंतु काय करणार आपण, आयोगाची जी तरतूदच आहे. ठीक आहे, बघूयात आपण पुढे काय होऊ शकतं ते. चला तर मग बघूयात पीएसआयचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल. ज्या मुलांसाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते, पीएसआय साठी क्रेझी मुलं असतात बरोबर का, इथून पुढे आता कंबाईन एकत्र झाली, क्लम झाली, मेन्स एकत्र झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे लॉ हा पार्ट जो पीएसआयचा होता तो आता असणार नाहीये मेन्ससाठी. त्याच्यामुळे सर्वांसाठी बऱ्यापैकी कट ऑफ ची रेंज त्या पद्धतीनेच असणार आहे, कारण बरेच मुलं आता सिरियस झाले आहेत या एक्झामच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, तर बघा पीएसआयची जागा किती होत्या, जागा होत्या 374, जागा 374 होतं. मागच्या दोन्ही एक्झाम झाल्या 2021 आणि 22 ची, त्याच्यामध्ये जागांची जी तीव्रता म्हणजे जागांची संख्या थोडीशी जास्त होती, तरी पण कट ऑफची रेंज खूप हेवी होती. त्याच पद्धतीने आपण आता ह्या जागांचा विचार करता आणि पेपरची काठिण्य पातळीचा विचार करता आपण एक कट ऑफची रेंज मांडली आहे. तर ओपन, ओबीसी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस, एनटीडी आणि यांचा जवळपास कट ऑफ सारखाच असतो, त्याच्यामुळे ते आपण एका कॅटेगरीमध्ये घेतलेला आहे. तर कट ऑफ किती असतो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तो कट ऑफ असणार आहे आता जवळपास किती असणार आहे 46 ते 48 ओपन मेलचा असणार आहे, आणि फिमेलचा किती असणार आहे जास्त काही फरक नाही, फिमेलचा फक्त
थोडासा खाली येणार आहे तो म्हणजे 44 ते 46 या पद्धतीमध्ये. नंतर एससीचा किती असणार आहे कटऑफ, एससीचा कटऑफ असणार आहे 43 ते 45 या दरम्यान आणि फिमेलचा कटऑफ किती असणार आहे 41 ते 42. एसटीचा किती असणार आहे, शेड्यूल ट्राईब्स जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा कटऑफ 40 ते 41 असण्याची शक्यता आहे आणि 37 ते 39 एवढा कटऑफ फिमेल्स एसटीसाठी असण्याची शक्यता आहे. हे एक अंदाजित आहे, त्याच्यामुळं या पद्धतीनं जो काही आपला अंदाज आहे त्या पद्धतीनंच आपण त्याच्याकडे पाहायचं आहे आणि आपल्या पुढच्या तयारीला लागायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं पीएसआयच्या बाबतीमध्ये. करण्याच्या जागा होत्या 374, त्याच्यामुळे कटऑफची रेंज या पद्धतीनं राहू शकते. नेक्स्ट पाहूयात आपण आता पुढचं आहे एसटीआय. जागा खूप कमी आहेत. ठीक आहे, मागचा एक बंपर भरती होऊन गेली 603 जागांची एसटीआयची. बऱ्याच मुलांना त्यासाठी पोस्ट मिळाल्या आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ज्यांना नाही मिळणार आहे त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे, त्यांचा इथं आपण कटऑफच्या बाबतीमध्ये डिस्कस करूया. बघा एसटीआय मला कट ऑफ किती आलेला होता मुलांना, म्हणजे त्यांचे जे मार्क्स आहे त्याच्यानुसार आपण इथं अंदाज बांधणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो, इथं जनरली 159 जागा आहेत, 159 जागा आहेत. जागा खूप कमी झाल्या आहेत, परंतु याचा पेपरचा आणि मुलांचा अटेम्प्ट, कारण राज्यसेवेचे मुलं इथं असतात, राज्यसेवेचे मुलंच याला ही एक्झाम देत असतात, त्याच्यामुळे कट ऑफ रेंज थोडीशी वाढत असते. तर कट ऑफ रेंज इथं किती असणार आहे, ओपन ओबीसी एसबीसी ईडब्ल्यूएस एनटी एनटीडी आणि एनटी, तर यांच्यासाठीची कट ऑफ रेंज असणार आहे ती असणार आहे 52 ते 54. हे कोणासाठी असणार आहे, ओपन बॉयजसाठी असणार आहे, मेलसाठी असणार आहे. आणि फिमेलसाठी किती असणार आहे, 49 ते 52 याच रेंजमध्ये. ठीक आहे, फिमेल पेक्षा बॉयजचा कट ऑफ थोडासा जास्त असतो, हे कधी पण लक्षात घ्या. ठीक आहे, एससीसाठी किती असणार आहे कट ऑफ, एससीसाठी खूप जास्त चेंजेस असणार आहे का, तर जास्त चेंजेस असणार नाही, कारण हा एसटीआय पोस्ट आहे, एसटीआय पोस्ट साठी कट ऑफ मध्ये खूप जास्त व्हेरिएशन असत नाही, ही गोष्ट परफेक्ट डोक्यात ठेवून घ्या. तर आता लक्षात घेतं 50 ते 52, कारण आता कसं झालंय खूप कमी मार्क्स घेऊन पोस्ट निघणं पॉसिबल नाही किंवा प्रिलिम्स निघणं पॉसिबल राहिलेलं नाही, त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की मार्क्स जास्त असणंच गरजेचं आहे एसटीआय साठी. तर स्पेसिफिकली एसटी असले तरी सुद्धा मार्क्सची रेंज तुमचे 50 ते 52 या रेंजमध्ये असणं गरजेचं आहे आणि फिमेलसाठी 47 ते 49 या रेंजमध्ये असणं गरजेचं आहे, तर तुम्ही सेफ मध्ये असतात. यामध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतो, प्लस मायनस 2 ला तुम्ही पकडून चला, काही हरकत नाही, आपल्या आपल्या पद्धतीने थोडंसं ऍडजस्टमेंट होऊ शकतं, कारण शेवटी आयोग आहे, आयोगाला कुणीही प्रेडिक्ट करू शकत नाही, आयोग कायमस्वरूपी डिश डिशी बॉम्ब टाकायचं काम करत असतं, लक्षात घ्या. सो एसटी साठी किती असणार, एसटीआय साठी कट ऑफ, तर शेड्यूल ट्राईब साठी जे कट ऑफ असणार आहे ते असणार आहे 45 ते 47. ठीक आहे, एवढे मार्क्स असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये असता, अदरवाइज थोडासा विचार करण्याची गरज आहे. फिमेल किती असणार आहे, 42 ते 45 या रेंजमध्ये फिमेलला एसटीआय पोस्ट साठी ते प्रिलिम्स क्वालिफाईड होऊ शकतात असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, चला मग नेक्स्ट जे आहे ते आहे एएसओची पदे. तर मला सांगा एएसओच्या पदामध्ये पद दरवर्षीच कमी असतात पद, आता किती आहेत एकूण पद, 78 पद आहेत फक्त. डेफिनेटली त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे, पेपर इझी होता त्याच्यामुळे कट ऑफ याचा जास्त असणार आहे. तर बघून घ्या, ओपन ओबीसी एसबीसी ईडब्ल्यूएस एनटीडी यांच्यासाठी एनटीसी आणि एनटीडी यांचा जे कट ऑफ असणार आहे तो असणार आहे 57 ते 59. तुम्हाला वाटेल की मार्क्स एवढे कसं काय, तर डेफिनेटली एवढे मार्क्स मुलांना आहे त्याच्यामुळे एवढा कट ऑफ रेंज असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, फिमेलसाठी किती असणार आहे, थोडासा कमी 54 ते 56 या रेंजमध्ये. एससी साठी किती कट ऑफ आहे, 54 ते 56 याच रेंजमध्ये एसटीचा असणार आहे, जितका फिमेलचा रेंज फिमेलचा ओपन फिमेलचा जितका असणार आहे त्याच रेंजमध्ये असणार आहे. ठीक आहे, हा ओपन बॉयचा असणार आहे एसटीच्या आणि एसटीच्या फिमेलसाठी 51 ते 52 या रेंजमध्ये त्यांचा कट ऑफ असू शकतो. परत बघून घ्या, एसटी साठी शेड्यूल ट्राईब साठी किती असणार आहे, 49 ते 51 आणि 45 ते 47 हा फिमेलचा एसटीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे मित्रांनो, खचून जाण्याचं काही कारण नाही, पण मार्क्स आहेत, पण हे फक्त तुम्हाला माहीत असावं की आता तुम्ही पुढची पायरी काय असायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी ही सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढचे बघून घ्या, सब रजिस्ट्रार, सगळ्यांच्या आवडीचं पद होतं सब रजिस्ट्रार, परंतु याचा कट ऑफ खूप हेवी असणार आहे. कारण का, कारण सर्व राज्यसेवेची मुलं या पोस्टसाठी तयारी करत असतात किंवा या पोस्टला प्रेफर करतात, त्याच्यामुळं एक तर जागा खूप कमी आहे, जागा 49 आहे फक्त, एकूण जागा किती आपण बघितलं 49 जागा आहेत, त्याच्यामुळं डेफिनेटली आपला जो कट ऑफ रेंज आहे तो कट ऑफ रेंज जास्त असण्याची शक्यता आहे. कट ऑफ किती आहे आता बघून घ्या, मेलसाठी ओपनच्या 58 ते 60 आणि फिमेलसाठी 55 ते 57 या रेंजमध्ये कट ऑफ असू शकतो. एसटीचा असतो किती असेल, गेस आहे आपला 54 ते 56 रेंजमध्ये आणि फिमेल एसटीचा किती असणार आहे, तर तो 52 ते 54 या दरम्यान असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, एससीसाठी किती आहे, एसटीसाठी थोडासा कमी आहे,
तो म्हणजे 50 ते 52 या रेंज मध्ये, आणि फिमेल साठी, फिमेल एज साठी किती असण्याची शक्यता आहे ते म्हणजे 47 ते 49 या रेंज मध्ये असण्याची ताट शक्यता आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा बघून घ्या. पुढचा जो आहे आपले पोस्ट, ती म्हणजे सगळ्यात महत्वाची जागा थोड्याशा जास्त आपल्याला मिळाल्या होत्या, टॅक्स असिस्टंट. ठीक आहे, याचा कट ऑफ किती असणार आहे? टॅक्स असिस्टंटचा जो कट ऑफ आहे त्याची रेंज आपण पाहतोय. तर मला असं वाटतंय की टॅक्स असिस्टंटची जी कट ऑफ आहे ती जागा थोड्या जास्त असल्यामुळे कट ऑफ रेंज त्याची कमी असणार आहे. स्पेसिफिकली 468 जागा आहे. एक मुद्दा इथं लक्षात घ्या, ज्या मुलांकडे टायपिंगचे सर्टिफिकेट असतील, मराठी आणि इंग्लिश टायपिंगचे सर्टिफिकेट असतील, त्याच मुलांसाठी ही पोस्ट अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळं इथं अटेम्प करणारे मुलं कमी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे कट ऑफ रेंज पण आपल्याला थोडीशी व्हेरिएशन झालेली दिसून येते. तर ओपन बॉईज साठी किती कट ऑफ आहे? 44 ते 45 बरोबर. फिमेल साठी 41 ते 43. ज्यांचा या रेंज मध्ये कट ऑफ आहे त्यांनी डेफिनेटली मेनच्या तयारीला सुरुवात करावी, तिथं काही दुमत असणार नाही. ठीक आहे, एससी साठी किती कट ऑफ असणार आहे? 41 ते 42 एवढा कट ऑफ असणार आहे. आणि फिमेल एससीच्या त्यासाठी थोडस कमी, 39 ते 41 या रेंज मध्ये कट ऑफ असू शकतो. ठीक आहे, आता बघून घ्या एसटी साठी. एसटी साठी कट ऑफ किती असणार आहे? 38 ते 40 या रेंज मध्ये यांचा कट ऑफ आहे. आणि एसटीच्या फिमेल ज्या आहेत त्यांच्यासाठी 35 ते 37 या रेंज मध्ये कट ऑफ रेंज लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हा सर्व अंदाज आहे, त्या पद्धतीनं तुम्ही पुढच्या तारीखला लागावं असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळं आपण एक सगळ्यांच्या स्कोअरच्या बेसिसवर आणि मुलांचे जे काही स्कोअर्स आहेत, पेपरची जी काठिण्य पातळी आहे त्या बेसिसवर आपण हा कट ऑफ चे एक अंदाज बांधणी करत आहोत. अजून जे काही पद्धतीने चेंजेस येतील ते आपण ऍक्सेप्ट करणार, कारण शेवटी आयोग आहे, आयोगाच्या धर्तीवर आपण काही गोष्टीचा अंदाज बांधत आहोत. प्रिव्हियसली आयोग तसं करत होतं, इथून पुढे तसं करेल का नाही याची काही गॅरंटी नाही, तरी पण लक्षात घ्या. परत एकदा सब इन्स्पेक्टरचा जो काही चेंजेस आपल्याला बघितलेला आहे, सब इन्स्पेक्टर पद सर्वात महत्वाचं, पीएसआय पेक्षा जास्त पेपर करणारे मुलं आहेत सब इन्स्पेक्टर एक्साइज डिपार्टमेंट, कारण इथं खूप जास्त आहे असं म्हणतात. काय आहे ते समजून घ्या तुमचं तुम्ही. ठीक आहे, तर पद पोस्ट महत्वाची आहे, सर्व पदे तसे महत्वाचेच असतात, पण या पदासाठी स्पेसिफिकली मुलांची खूप ओढ असते. पण याचे पदच खूप कमी असल्यामुळं कट ऑफ रेंज 66 to 68 ओपन बॉईज साठी, 66 ते 68 मार्क्स जर तुम्हाला असतील तरच तुम्ही ती ही पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकता मेनसाठी. ठीक आहे, फिमेल साठी 63 ते 65 म्हणजे 63 ते 65 जर मार्क्स असेल तर फिमेल एक्साइज पोस्ट साठी अवेलेबल प्रिलिम पास होतील. ठीक आहे, एससी साठी बघून घ्या, 62 ते 64 एवढे जर मार्क्स असतील तर तुम्ही एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या मेनसाठी अपेअर होऊ शकता. फिमेल 60 ते 62. ठीक आहे, आणि एसटी साठी असेल तर किती? एसटी साठी असेल तरी ही कट ऑफ रेंज खूप जास्त आहे, त्याच्यामुळं असं समजायचं काही कारण आहे की एसटीच्या मुलांसाठी कट ऑफ रेंज खाली असेल. ठीक आहे, 58 ते 60 एसटी साठी आणि फिमेल साठी 56 ते 58 एवढी कट ऑफ रेंज लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, समज असेल तुम्हाला. आता नेक्स्ट बघून घेऊन घ्या. आता ज्या त्याची सर्वात जास्त पद होते ज्याची सर्व उत्सुकतेने वाट पाहतो त्याचा कट ऑफ किती असेल, किती जण सेफ झोन मध्ये असेल, ती पोस्ट म्हणजे क्लर्क किंवा टायपिस्टची. ठीक आहे, सर्वात जास्त जागा म्हणजे 7000+ जागा, बंपर भरती आपण त्याला म्हणू शकतो. याचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ना तो आपण बघूयात. ओपन साठी, ओबीसी साठी, ईडब्ल्यू एस साठी, एसबी साठी, एनटीडी आणि एनटीसी साठी किती असणार आहे? 39 ते 41 या रेंज मध्ये यांचा मेलचा कट ऑफ असणार आहे. आणि फिमेलचा किती असू शकतो? हे 36 ते 38 या रेंज मध्ये असू शकतो. त्याच्यामुळे ज्या मुलांना एवढं मार्क्स आलेले आहेत त्यांनी डेफिनेटली प्लस मायनस टूल तुम्ही पकडू शकता आणि मेनच्या तयारीला लागा, कारण महत्वाचं असं आहे की तुमचा मेनचा अभ्यास होणं महत्वाचं आहे, कारण प्रिलिम्स पास झाली म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळेल असं नाही, संभ्रमात राहू नका. ठीक आहे, एससी साठी किती कट ऑफ रेंज असेल? 35 ते 37 एससी साठी 35 ते 37 जर तुम्हाला मार्क्स मिळत असेल तर तुम्ही डेफिनेटली टायपिंग आणि क्लर्कच्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकता मेनसाठी. ठीक आहे, फिमेलसाठी 32 ते 34 मार्क्स असले तरी तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. एसटी साठी किती असणार आहे? एसटी साठी तुम्हाला 32 ते 34 असले तरी तुम्ही मेल एसटीचे मेल्स तुम्ही मेन्स देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 28 ते 30 फिमेल्सला मार्क्स असतील तर, कारण जागा जास्त आहे त्याच्यामुळे जागेच्या पद्धतीनं मेन्ससाठी मुलं आयोग घेणार आहे आणि डेफिनेटली ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे तेच मुलं या परीक्षेसाठी अपियर होऊ शकतात मेन्ससाठी सुद्धा. सो महत्वाचं असं आहे की 7000+ जागा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा सगळ्यात बोनस चान्स मिळाला आहे की एमपीएससी मधून पोस्ट मिळवण्याचा चान्स आहे, त्याच्यामुळे आत्ताच मेनच्या तयारीला लागा. ठीक आहे, हे सर्व एक आपला अंदाज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुढे काय करायला पाहिजे, कोणत्या मुलांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे आणि कोणी काय निर्णय घ्यायला पाहिजे,
लक्षात घ्या मित्रांनो, अभ्यास करणं ही आपली प्रायोरिटी आहे. आयोग ज्या पद्धतीनं आता मार्क्स डिस्ट्रीब्यूट करत आहे किंवा ज्या पद्धतीनं मार्क्स त्या क्वेश्चन कॅन्सल करत आहे किंवा आपण त्याला कोर्टामध्ये पण काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण ट्राय केलेला होता क्वेश्चनसाठी मार्क्सचे पण आपल्याला त्याचे अनुभव आहेत, तरी पण आयोगाचं जी काही गोष्टी आहेत त्या पद्धतीनं आपण अडॅप्ट होणं गरजेचं आहे. कारण काही क्वेश्चन जर कॅन्सल होत असेल तर आपला स्कोरच त्या सेफ झोन मध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, प्लस मायनस टू असा स्कोर पकडून आपण त्या पद्धतीने गेज बांधू शकतो की आपण नेक्स्ट तयारीला लागण्याला काही हरकत नाही. ज्यांचा राज्यसेवेचा आता 4 जूनला झालेला आहे राज्यसेवा, त्यांचा जर स्कोर चांगला येत असेल त्यांनी डेफिनेट मेन्सची तयारी करायला हरकत नाही. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे, कारण राज्यसेवेचा मेन्स जर आपण अभ्यास केला तर कंबाईनचा बऱ्यापैकी मेन्स अभ्यास होऊ शकतो. कारण पीएसआय साठी जी काही लॉ वगैरे होते ते पण आता कॅन्सल झालेले आहेत मेन्स साठी. आणि जवळपास सिलेबस आता बऱ्यापैकी राज्यसेवेच्या सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनच ठीक आहे, थोडासा कमी आहे परंतु बऱ्यापैकी सिलेबस सिमिलर होत चाललेला आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने राज्यसेवा पॉइंट ऑफ व्ह्यू ना अभ्यास करायला सुरुवात करा. कारण कसं आहे, कारण तेच मुलं तुम्हाला कॉम्पिटिटर म्हणून आहेत. आणि तर तुम्हाला माहित आहे की एक एक मार्काची लीड महत्वाची आहे. आणि जर कॉम्प्युटर आपल्यापेक्षा एक कण पुढे असेल तर डेफिनेटली आपणही त्याच्यापेक्षा एक कण पुढे जाण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू.